सामनाचे संपादक खासदार संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे. त्यांना कधी वाटतं की पवार हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, तर त्यांना कधी वाटतं की राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाची लक्षणं आहेत. त्यामुळं पुणे येरवडा येथे मनोरुग्णालय आहे, त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे. संजय राऊत, आपण औषध घ्या, आराम करा आणि लवकर बरे व्हा, असं विधान मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलं आहे. शिल्लक सेनेचे विश्व प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे. त्यांना कधी वाटतं आदरणीय पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यांना कधी वाटतं राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आता तर काही दिवसांपूर्वी त्यांना हा साक्षात्कार झाला की आदरणीय उद्धवजी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये. त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे पुणे येरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची शुभचिंतक हितचिंतक राहिलेली आहे. त्यांच्यावर पूर्ण उपचार व्हावेत, त्यांनी औषधं घ्यावीत आणि लवकर बरं होऊन यावे यासाठीच हा ऍडमिशन फॉर्म आम्ही भरलेला आहे. त्याच्यासोबत काही कागदपत्र समाज माध्यमात आलेली त्यांची विधानं, चॅनल मीडियात आलेली त्यांची विधानं आणि वृत्तपत्रात आलेली कात्रण ही सोबत जोडून आम्ही त्यांना पाठवलेली आहेत. संजय राऊत साहेब, आपण आराम करा आणि लवकर बरे व्हा. गेट वेल सून राऊत साहेब.